गेल्या 4 दिवसांपासून राज्यात सर्व ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडत असलेला पाऊस जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून आणखीन जोर धरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार बरसल्यानंतर आता विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यासह उर्वरित राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. रविवारी कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी गेल्या 4 दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. विशेषतः दुष्काळी भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील धरण क्षेत्रातही पावसाची हजेरी असल्यानं पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. मुंबई आणि पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील 4 दिवसांपासून पाणी साठा जमा होत आहे. रविवारी मुंबई सांताक्रूज अलिबाग रत्नागिरीत पावसाने दमदार हजेरी लावली. अलिबाग मध्ये पावसाचा जोर चांगला होता. मध्य महाराष्ट्रात पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर महाबळेश्वर नाशिक सातारा सांगलीतही पाऊस बरसला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस होता.